फूड इवनिंग फुडी, आज मी तुम्हाला पिंपरी गावात घेऊन आलेलो आहे। हा पिंपरी गावातील तपोवन मंदिर रस्ता आहे आणि या ठिकाणी हे भोलेश्वर एक छोटा स्टॉल आहे। या ठिकाणी आपल्याला मिळणाऱ्या पदार्थ म्हणजे खमंग ढोकळा आणि चवळा फल्ली अशा दोन डिश मिळत आहेत इथं आणि त्या खाण्यासाठी इथं भरपूर गर्दी असते। दादा आपल्याकडे काय काय मिळतं? ढोकळा आणि चवळा फल्ली। ओके, तुम्ही किती दिवसापासून हा स्टॉल इथं लावलेला आहे? आठ दहा महिने झाले। बरोबर, पहिले चितळगाव होतं। ओके, तर हे काय आहे? चवळा फल्ली आहे। याला आपण हे म्हणू शकत नाही का, दाल पकवान? नाही ना, ते वेगळं असतं, मटेरियल वेगळं आहे। बरोबर, हे दाल पकवान सारखं दिसतं पण तसं नाही आहे, हे चवळा फल्ली आहे। आणि पलीकडे याच्या बरोबर हे असं आणि या साईडला ढोकळा, हा ढोकळा एकदम खमंग ढोकळा मिळतोय, सोबत चटणी वगैरे दिली जाते। तर आता चवळा फल्ली बनते, ती कशी बनते पाहू आपण। हे ह्याला काय म्हणतो आपण? फल्ली, चवळा फल्ली म्हणजे चवळा फल्ली। हो बरोबर, चवळा फल्ली म्हणजे चवळा, ही चवळा फल्ली आहे। बघूयात कशी बनते। हे कशापासून बनतं? चवळीची डाळ, मैदा आणि मुगाची डाळ। चवळी डाळ, मैदा आणि मुगाची डाळ। मुगाची डाळ, ओके। तर त्यापासून बनते आणि आपण वजनावर देतो। वजनावर देतो? ओके ओके। 35 रुपयाचं 100 ग्रॅम। 35 रुपयाला 100 ग्रॅम। त्याच्यामध्ये कांदा, लिंबू वरून, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हल्कीशी मिरची आहे। हा कोणता मसाला? हा चाट मसाला आमचा घरगुती बनवलेला असतो। बरोबर, चाट मसाला वरून लिंबू आणि ही चटणी आहे। या चटणीमध्ये काय काय आहे? नारळ, ढोकळा, गाजर, टमाटर मिक्स असतं। ओके, म्हणजे भरपूर काय काय त्यामध्ये टाकले। पुदिन्याची हिरवी चटणी असते त्याचा म्हणून असते माझ्या। बर, मिरची असते बॉईल केलेली। ओके, ही चवळा फल्ली, अशी ही चवळा फल्ली डिश आहे। आपण टेस्ट करू चवीला कशी आहे ती। याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे पदार्थ टाकलेले आहेत, मसाले वगैरे। हो देवा।